असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, जीवनात सामोरं जावं लागणाऱ्या असंख्य निराश करणाऱ्या परिस्थितींवर मात करून ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं हे शिकणं सगळ्यात महत्वाचं असतं. नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. लुडविग बीथोव्हिन बालपणीच मोठ्या पियानो वादकांपेक्षाही उत्तम पियानो वाजवायचा. त्याच्या दारुड्या वडिलांना संगीतापेक्षा मुलाचा उपयोग करून पैसा कमावण्यात जास्त रस होता. त्याची आई मात्र सुजाण होती, पण लुडविग 17 वर्षाचा असतानाच ती वारली. 2 लहानग्या भावांच्या देखभालीची जबाबदारी आता लुडविगवर येऊन पडली. लवकरच तरुण बीथोव्हिन एक थोर संगीतकार म्हणून नावारूपाला आला. दुर्दैवानं वयाच्या 28व्या वर्षीच बीथोव्हिनला बहिरेपण आलं. एखाद्या संगीतकाराला बहिरेपण यावं याच्या इतकी नियतीची क्रूर चेष्टा ती कोणती, पण बीथोव्हिननं या अपंगत्वावर मोठ्या धैर्यानं मात केली आणि बहिरेपण आल्यानंतरही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम अशा काही रचना केल्या. एकदा त्याचा जाहीर कार्यक्रम व्हिएन्ना इथं ठेवण्यात आला होता. असं संगीत जे तो स्वतः मात्र ऐकू शकत नव्हता, त्याच्या संगीतानं सगळा प्रेक्षकगृह मंत्रमुग्ध झाला. कार्यक्रम संपताच बीथोव्हिननं त्याच अवस्थेत म्हणजे प्रेक्षकांकडे पाठ करूनच आवरावरी करायला सुरुवात केली. नेमकी काय भानगड झाली आहे हे त्याच्या सहकाऱ्यानं बरोबर ओळखलं आणि त्याचं तोंड प्रेक्षकांच्याकडे वळवलं. तेव्हा कुठे त्याला समजलं की सगळा प्रेक्षकगृहच उठून उभा राहिलाय आणि सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करून त्याच्याविषयी आदर व्यक्त करतायत. प्रेक्षकांना पण कळून चुकलं की बीथोव्हिन ना त्याचं स्वतःचं संगीत ऐकू शकत होता ना त्या टाळ्यांचा कडकडाट. बीथोव्हिनच्या अलौकिक धैर्याची साक्ष देणारं ते दृश्य काळीज हेलावणारं होतं आणि म्हणूनच प्रेक्षकांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते. मित्रांनो, आयुष्य म्हणजे अडचणी या असणारच, समस्या असणारच, पण त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी बीथोव्हिनसारखी अद्वितीय आंतरिक शक्ती लागते हेच मला या गोष्टीतून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. त्यामुळं अशी शक्ती, अशी विल पॉवर, स्ट्रॉंग विल पॉवर तुम्ही सुद्धा बाळगा. आणि माझं नेहमीचं वाक्य, जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडं बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आज प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम.